नाशिक मधून नाशिकच्या कंधाणे गावातील शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना 310 रुपयांची मनी ऑर्डर केली आहे. रवींद्र भाऊराव बिरारी असं या शेतकऱ्याचं नाव आहे. बालगण बाजार समितीत 17 क्विंटल कांदा विकल्यानंतर 2370 रुपये मिळाले आणि त्यातून वाहतूक खर्च वगळता शेतकऱ्याकडे 370 रुपये उरले आणि याच पैशातून पोस्टल खर्च वजा करून या शेतकऱ्यानं 310 रुपयांची मनी ऑर्डर मुख्यमंत्र्यांना केली आहे. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, जी आता सध्या परिस्थिती या शेतकऱ्यावर ओढावली आहे त्यामधून शेतकऱ्यांची खरं तर जी समस्या आहे ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल? तर एकूणच नाशिकच्या कंधाणे गावातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे 310 रुपयांची मनी ऑर्डर केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे शेतकऱ्याच्या या कृतीतून तरी आता शेतकऱ्यांची जी समस्या आहे ती प्रशासनापर्यंत पोहोचेल, राज्य सरकारपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. मात्र या कृतीतून नेमकं काय साध्य होणार हे बघणं महत्वाचं आहे. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, किमान आता तरी सरकारच्या लक्षात येईल शेतकऱ्यांचा संताप आणि शेतकऱ्यांची समस्या? नक्कीच स्वाती, आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्ह्यातल्या 4 शेतकऱ्यांनी आतापर्यंत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना अशा प्रकारे मनी ऑर्डर पाठवलेल्या आहेत. या सगळ्या शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते हताश आणि निराश शेतकऱ्याची ही कथा आहे. साठवण केलेला कांदा जो उन्हाळी कांदा आहे की त्याला कुठेतरी बाजार भाव मिळेल म्हणून तो साठवण केला होता, चाळीत ठेवला होता. एकीकडे सरकार चाळीतसाठी प्रोत्साहन देतं, अनुदान देतं आणि त्याच चाळीत कांदा साठवला की त्याच कांद्याचे भाव मात्र अक्षरशः पडत आहे. उत्पादन खर्च निघत नाही आहे, वाहतूक खर्चही निघत नाही आहे, ही अशी परिस्थिती. तर दुसरीकडे लाल कांदा बाजारात येतो आहे, तर तिसरीकडे की ज्या कांद्याचा एक्सपोर्ट मलेशिया, सिंगापूर, चायना याचबरोबर युकेमध्ये सुद्धा होत होता, त्या एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये कुठे गडबड झाली आहे? कांदा एक्सपोर्ट व्हायला तयार नाही आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पाकिस्ताननं काबीज केलेली आहे. अत्यंत गांभीर्याने घेण्याची ही आवश्यकता आहे. नाशिक जिल्ह्यातनं कांद्याचा दर ठरायचा असं म्हटलं जायचं, पण आता नाशिक जिल्ह्यातला शेतकरी अक्षरशः मातीमोल भावामध्ये कांदा विकायला लागला आहे. त्याला मातीमोल भावच मिळतो आहे कांद्याला. शेतकरी रस्त्यावर कांदा फेकायला लागला आहे. बाजार समितीमध्ये आणल्यानंतर त्या बाजार समितीमध्ये आणलेल्या कांद्याचं करायचं काय हा त्याला प्रश्न आहे. तीच गर्भी परिस्थिती झाली रवींद्र भाऊराव बिरारी यांची. अक्षरशः 17 क्विंटल कांदा त्यांनी ट्रॉलीतनं आणला, विकला,